एक गोष्ट लक्षात घ्या, कालचा जो निकाल भारतीय जनता पक्षाचे सध्याचे पुढारी, सध्याचे म्हणतोय मी, आणि विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना न्यायालयानं ट्रायब्युनल म्हणून नियुक्ती केली होती न्याय देण्यासाठी, असे श्री राहुल नार्वेकर यांनी नक्की काय निकाल दिला, जो महाराष्ट्राला अपेक्षित होता की हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील, तोच दिला. त्याच्यामुळे आम्हाला काही धक्का आश्चर्य वगैरे लोकांना वाटलं आहे असं काही नाही, पण नक्कीच लोकांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी दिली होती ट्रायब्युनलची, न्याय करण्याची, न्याय देण्याची, आणि या ट्रायब्युनलनं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं. वकील हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपण जर संपूर्ण निकालपत्र पाहिलं असेल ते ज्या पद्धतीनं वाचत होते, तर ते ॲडव्होकेट नार्वेकर लीडिंग फॉर मिस्टर शिंदे अँड हिज ग्रुप, शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करावी अशा पद्धतीनं काल त्यांचं निकालपत्राचं वाचन सुरू होतं. ते निकालपत्र त्या पद्धतीचं होतं, ते न्यायमूर्तीचं किंवा ट्रायब्युनलचं निकालपत्र नव्हतं, तर एका बेईमान गटाची वकिली, चोरांची वकिली करावी, लफंग्यांची वकिली करावी, पाकेटमारांची वकिली करावी अशा पद्धतीनं ते निकालपत्राचं वाचन करत होते. त्यांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत आणि ज्या आधारावर त्याने जे निकाल दिलेले आहेत असं म्हणतात, ते 2018ची घटना वगैरे वगैरे वगैरे, हे सबशेल झूट आहे. प्रत्येक डॉक्युमेंट्स, प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक पुरावा त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही ठेवलेला आहे, आणि त्याच आधारावर सर्वोच्च न्यायालयानं तेव्हा सांगितलं की भरत गोगावले यांची प्रतोत्पदी केलेली निवड चुकीची आहे, अवैध आहे. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं शिंदे यांची गटनेतेमध्ये झालेली निवड चुकीची आहे, हे सर्वोच्च न्यायालय सांगते आहे. चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड गव्हर्नर तेव्हाचे, जे भारतीय जनता पक्षाचे वकील होते राजभवनात, त्यांनी जी केलेली कारवाई बहुमतासंदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका या अनावश्यक आहेत, हे या देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगतंय. सांगितलं ते त्यांच्यासमोर पुरावे असल्यामुळेच सांगितलं, पण सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं केला. राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणेच वागले, ते ट्रायब्युनलसारखे वागले नाहीत, एवढंच मी सांगतो. आम्ही सर्वोच्च न्यायालयात नक्की जाऊ आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला नक्कीच सत्य आणि न्याय याचा विजय झाला आहे हे या महाराष्ट्राला पाहता येईल याची आम्हाला खात्री आहे. कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे बेईमान गटाचे लोक फटाके वाजवत आहेत, हा काय रस्त्यावरून नाचत आहेत, त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याला विचारावं. निर्णय खरा की खोटा आणि निर्णय यावा यासाठी काय काय उपद्याप करण्यात आले, कसे आले, हां, पण आम्हाला त्याची चिंता नाही. आमची बाजू सत्य आणि न्यायाची आहे, आम्ही लढू. शिवसेना अशा अनेक संकटातून तावून सुलाखून बाहेर पडलेली आहे आणि उजळून निघालेली आहे. यावेळेलाही तसंच वेगळं होणार नाही. मग आता काय चाललं आहे त्यांचा गटाची, मग एकनाथ ते घराणेशाहीचा काय अंत झाला म्हणतात, मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का, सिद्ध करा नाही म्हणून. श्रीकांत शिंदेची ओळख त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळात माझा मुलगा म्हणूनच मत द्या मागितलं ना, काय योगदान होतं त्यांच्या मुलाचं पक्षामध्ये आणि मतदारसंघात,
हां मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही आहे का? त्याने सांगावं मला की माझा मुलगा नाही आहे. आणि भाजपमध्ये कोणाची मुलं काय आहेत, घराणेशाही काही औरस असतील काही अजून काय असतील मला ते म्हणायचं नाही, पण श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही काय? जर आपण घराणेशाहीवर सांगताय ना, बाळासाहेब ठाकरेंची घराणेशाही कधीच नव्हती, शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती, यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती. हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारं हे एक मार्ग असतो, त्या मार्गानं त्या घरातले त्या पिढीतले लोक पुढे जातात. लोकांनी जर स्वीकारायचं असेल तर लोकं स्वीकारतात, नाहीतर लोकं दूर करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घराणेशाही आहे का? नाही. त्यांच्या विचाराचे लोक पुढे घेऊन त्यांच्या घरातले लोक चालले असतील, लोक स्वीकारतील. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुळावर आलेल्या, महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या, महाराष्ट्र कंगाल करणाऱ्यांच्या ज्या टोळ्या दिल्लीतून येत आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी शिवसेनेवर न बोललेलं बरं. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दिल्लीच्या गुजराती लॉबीला इतिहास जमा करण्याची त्यांची योजना आहे, पण ते शक्य नाही. शिवसेनेला इतिहास जमा करणारे इतिहासात गाडले गेले, हा इतिहास आहे. ज्याप्रमाणे औरंगजेबाला गाडला या महाराष्ट्रानं, ज्याप्रमाणे इतर आक्रमकांना गाडलं या महाराष्ट्रानं, त्याचप्रमाणे या सगळ्यांची गत झाल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. मराठी पुरा होऊ दे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे जाणारच आहोत, पण तोपर्यंत जर निवडणुका लागल्या तर कशा प्रकारे आपण सामोरे जाणार, काय पर्याय? आम्ही पर्यायाचे विचार करत नाही, बरं का? जर तुम्ही दरोडेखोरी करून चोऱ्या माऱ्या करून या महाराष्ट्राला लुटणार असाल, महाराष्ट्र लुटण्यासाठी शिवसेनेवर हल्ले करणार असाल, तर त्या हल्ल्यातून आणि आघातातून शिवसेना उभी राहील. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतक्या सहजपणे कोणाला गिळता येणार नाही. आणि जे आज गिळायला उभे टाकलेले आहेत त्यांचे अवकात काय आहे? या शिवसेनेनं त्यांना मोठं केलं आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आणि या मातोश्रीनं. तुम्ही डरपोक आहात, तुम्ही घाबरून पक्ष सोडलेला आहात, हे आधी मान्य करा. तुमच्यामध्ये हिंमत असती, तुम्ही मर्द असतात, तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची लूट सुरू आहे त्या लुटीविरुद्ध एक शब्द आपण बोलू शकला नाही. नरेंद्र मोदी दौरा आहे उद्या महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या प्रकल्पांचं ते बरं निवडणुका आहेत ना, निवडणुका आल्या त्याचा अर्थ मला कळलं की ते काळाऱ्या मंदिरात चाललेत काय? बरोबर ना? मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाऱ्या मंदिरात चाललेले आहेत, जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत. काळाराम मंदिराचं योजना ही शिवसेनेने आखली होती, पण भारतीय जनता पक्षानं तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलं आहे. मणिपूरला एक राम मंदिर आहे, तिथे शिवसेना जाणार आहे. मणिपूरला एक राम मंदिर आहे, शिवसेना तिथेही जाऊन आरती करणार आहे. हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणिपूरच्या राम मंदिरात यावं. आजच्या सामन्यामध्ये चोर मंडळाचा उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव हा विधानसभा गृहात मानणार आहे असं भाजपनं म्हटलं आहे. म्हणू द्या ना, चोरणा चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हरिश्चंद्र म्हणायचं. हरिश्चंद्राला, हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही. आम्ही हरिश्चंद्राचे भक्त आहोत, श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सत्यवचनी आहोत, आम्ही सत्य मानणारे आहोत. आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात, महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवू नये. आम्ही सदैव लढायला तयार आहोत. मुकेश अंबानींचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे आणि ती गुजरातचीच आहे, आम्ही देखील गुजरातचीच आहोत आणि अभिमान आहे, असं त्यांचं मुंबईतून राहून. आम्हाला सुद्धा महाराष्ट्र आणि मराठी असल्याचा त्यापेक्षा जास्त अभिमान आहे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला तो अभिमान, तो स्वाभिमान आम्हाला आमच्या नसानसामध्ये भिनवलेला आहे. दिल्लीच्या गुजराती लॉबीनं किती प्रयत्न केला तरी हा स्वाभिमान वाकणार नाही आणि तुटणार नाही असा मराठी बाणा आहे.
बाकी मला काय बोलायचं नाही. परिवारवाद चलता चला आ रहा था उसका अब अंत हो गया. परिवार की बात अगर मिस्टर शिंदे न करे तो ठीक रहेगा. वो जो उनका जो सांसद बेटा है श्रीकांत शिंदे, वो उनका ही बेटा है ना. बात आप घराने की कर रहे हो, परिवारवाद की कर रहे हो. उनका उनका बेटा नहीं है. उनका बेटा था इसलिए उनको उद्धव ठाकरे ने उम्मीदवार बनाया कि मेरे बेटे को उम्मीदवार बनाइए. वहाँ हमारे जिला प्रमुख थे लांडगे, उसको उम्मीदवारी दी थी. उसकी काट कर अपने बेटे के लिए उम्मीदवार वो बनाकर लेके गए. तो ये क्या परिवारवाद नहीं है? हाँ, आपका परिवार आपका परिवार, हमारा परिवार क्या है? ये एक विचारधारा है महाराष्ट्र में. चाहे शरद पवार साहब हो, चाहे बाला साहब ठाकरे हो, चाहे यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले, ये विचारधारा को लेकर उनके घर के लोग आगे चले जाते हैं. छत्रपति शिवाजी महाराज, आप उनके जो वंशज हैं तो आप उनके सामने क्यों झुकते हो? ये क्या परिवारवाद है क्या? विचारधारा का ये एक प्रभाव होता है. उनको क्या मालूम है विचारधारा क्या है? इतने गुलाम है बीजेपी के. मैं यही कहूँगा, क्या कहूँगा, सुप्रीम कोर्ट ने असेंबली स्पीकर के ऊपर एक जिम्मेदारी दी थी कि आप एज ए ट्रिब्यूनल काम करिए, न्याय देने का काम करिए. लेकिन असेंबली स्पीकर जो हमारे हैं, जो बीजेपी के नेता है, पहले शिवसेना में थे, फिर और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में चले गए, बहुत से पार्टी वो घूमकर अब बीजेपी में है. वो आप ट्रिब्यूनल बनाया सुप्रीम कोर्ट ने. तुमको कहा था सुप्रीम कोर्ट ने कि आप ट्रिब्यूनल का काम करिए, लेकिन उसने बेईमान जो गुट है शिंदे का, उनके वकील के रूप में काम किया. वो उनके लिए वकीली कर रहे थे, तो न्याय कैसा मिलेगा और सत्य कहाँ आएगा सामने? क्या मैं स्पीकर के खिलाफ नहीं बोल रहा हूँ, मैं ट्रिब्यूनल के खिलाफ बोल रहा हूँ. कि ट्रिब्यूनल अगर गलत है तो ट्रिब्यूनल को गलत बोलूँगा मैं. विधानसभा स्पीकर को अगर ट्रिब्यूनल बनाया है तो ट्रिब्यूनल का काम करिए ना. आप किसी एक पार्टी के वकालत क्यों कर रहे हो? विशेषाधिकार हनन के ले आने की बात की जा रही है सर, असेंबली में ये कहा जा रहा है कि स्पीकर के दिए हुए फैसले का जो है अपमान कर रहा है. मैं स्पीकर का फैसले का बात नहीं कर रहा हूँ, मैं ट्रिब्यूनल के फैसले का बात कर रहा हूँ. स्पीकर भारतीय जनता पार्टी का नेता होता है, वो है क्या नहीं बताइए. स्पीकर निष्पक्ष होता है, इंडिपेंडेंट होता है, लेकिन ये चित्र आज नहीं है. और ये मुकदमा जो चल रहा था उसमें स्पीकर का रोल था ट्रिब्यूनल का, लवाज बोलते हैं हम उसको, न्याय देने वाली एक संस्था है. तो मैं उसके ऊपर बोलूँगा, मैं विधानसभा स्पीकर के ऊपर नहीं बोलूँगा, चाहे उसने कितनी भी गलती की हो. चलिए, थैंक यू वेरी मच. राम मंदिर के इनविटेशन के लिए कांग्रेस नहीं जाने वाली है, मना किया है कांग्रेस. देखिए, वो कांग्रेस पार्टी की अपनी बात है, लेकिन हम सब लोग जल्दी ही अयोध्या में जाकर आएंगे. हमें किसी इन्विटेशन की ज़रूरत नहीं है. इंडिया गठ के बहुत से ऐसे हमारे साथी हैं, जैसे केजरीवाल जी है, उद्धव जी है, और भी लोगों ने संपर्क किया कि हम सब मिलकर अयोध्या जाकर रामलला का दर्शन करेंगे. अब मुझे लगता है रामलला ये कोई भारतीय जनता पार्टी की निजी प्रॉपर्टी नहीं है, पूरे देश, राष्ट्र और विश्व की प्रॉपर्टी है. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.